भारताच्या स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षात म्हणजेच 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. तसंच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया 75वे वर्ष साजरं करत आहे. या दोन्हींचं औचित्य साधून विकसित भारत या संकल्पनेवर रविवारी भारतभर धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या अंतर्गत रत्नागिरी सीए शाखेनंही भाटे येथे ही स्पर्धा उदंड उत्साहात आयोजित केली होती. रविवारी भाटे झरीविनायक मंदिरानजीक सकाळी 6:30 वाजता या स्पर्धेचं उद्घाटन सीए शाखेच्या अध्यक्षा सीए अभिलाषा मुळे यांनी केलं. सकाळच्या प्रसन्न वेळी आणि पावसाळी वातावरणात वाळूतून धावण्याच्या स्पर्धेत स्पर्धकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. स्पर्धेत जवळपास 50हून अधिक सीए विद्यार्थी सीए फर्ममधील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत गौरव महाजन यांनी प्रथम क्रमांक, राजेंद्र भावे यांनी द्वितीय आणि प्रतीक माळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना आकर्षक चषक देऊन सीए अभिलाषा मुळे सीए शैलेश हळबे सीए वरदराज पंडित यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. यावेळी उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे सचिव सीए केदार करंबेळकर सदस्य सीए प्रसाद आचरेकर माजी अध्यक्ष सीए भूषण मुळे सीए आनंद पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी.